ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, मी ऋतिका सोरटे आणि आपण पाहत आहात 4K न्यूज चॅनल। नवी मुंबई वाशी येथे मराठा उद्योजक सारथी व सकल मराठा समाज कळंबोली या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज वाशी येथील माथाडी भवन या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांची भेट घेतली। मराठा उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी सर्वतोपरीने कार्य करणाऱ्या मराठा उद्योजक सारथी ह्या संघटनेने दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी कळंबोली येथे एक विशेष व्यवसाय कर्ज मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे। त्यासाठीचे निमंत्रण श्री नरेंद्र पाटील यांना देण्यात आले। श्री नरेंद्र पाटील यांना या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून यायचे निमंत्रण स्वीकारले आहे। या प्रसंगी नरेंद्र पाटील यांना मराठा उद्योजक सारथी संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापली व्यावसायिक ओळख करून दिली। मराठा उद्योजक सारथीचे लीडरशिप टीममधील पदाधिकारी आणि सकल मराठा समाज कळंबोलीचे सदस्य यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांची त्यांच्या माथाडी भवन व वाशीतील कार्यालयात भेट घेतली। यावेळी मराठा उद्योजक सारथी संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी मराठा उद्योजक सारथीचे CA श्री किरण भोसले, श्री अनुराज लेकुरवाळे, श्री शिवाजी देशमुख, श्री आशिष सावंत, श्री अंकुर साळुंखे, श्री सुधीर कावरखे पाटील, श्री गजानन पवार, ॲडव्होकेट श्री पराग मोरे, यावेळेस सखल मराठा समाजाचे श्री प्रशांत गायकवाड, श्री महादेव श्रीसागर, श्री किरण नागरगोजे, श्री अवधूत साळुंखे हे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार। आज सकल मराठा समाज कळंबोली व मराठा उद्योजक सारथी या दोन्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज माझी नवी मुंबईमध्ये माथाडी भवन या ठिकाणी भेट घेतली आणि 26 नोव्हेंबरला कळंबोली या ठिकाणी पनवेल कळंबोली खारघर या परिसरातील जे मराठा समाजाचे व्यवसाय करणारे जे तरुण मुलं आहेत त्यांना मार्गदर्शन कार्यक्रम एक आयोजित करण्यात येणार आहे। मराठा उद्योजक झाला पाहिजे ही संकल्पना 2018 नंतर आपण घेतली आणि आज महाराष्ट्रामध्ये साधारण 50,000 मराठा उद्योजक झालेत। आता परत एकदा 50,000 टप्पा पुढच्या 2024 पर्यंत आपल्याला गाठायचा आहे आणि आम्ही काहीतरी आमच्यामध्ये काहीतरी अशी बंधनं घातलेली आहेत आणि मग सकल मराठा समाजाने व सारथी या संस्थेने मराठा उद्योजक सारथी या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे आणि मी सगळ्या मराठा बांधवांना विनंती करतो की आपण ह्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहा, याचा लाभ घ्या आणि जास्त मराठा उद्योजक झाला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा। धन्यवाद।